कडलक इन्वेस्टमेंट, मेडिक्लेम इन्शुरन्स, टर्म लाइफ इन्शुरन्स, व्हेकल इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंड्स गुंतवणुकीतील विश्वसनीय नाव म्हणजेच कडलक इन्वेस्टमेंट संगमनेर, ठिकाण S5 दुसरा मजला टॉप 10 इम्पिरियल हॉटेल पंचवटी गौरव शेजारी संगमनेर, 9422857586 आणि 9422840886। नगर जिल्हा हा विस्तारानं आणि लोकसंख्येनं मोठा आहे, त्यातच नगर जिल्ह्यावर कोरोना संसर्ग विषाणूचं मोठं संकट ओढवलंय। दररोज हजारो रुग्ण सापडतायत, दुर्दैवानं काहींचा मृत्यूही झाला। या कोरोनाच्या संकटामुळे प्रत्येक नागरिक भयभीत झालाय, दुर्दैवानं काही रुग्णांनी भीतीपोटी आपला जीवही गमावलाय। आता प्रत्येक नागरिकासमोर एकच आशेचा किरण आहे की लवकरात लवकर कोरोना प्रतिबंधात्मक लस टोचून मिळावी, यासाठी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्याकडे लसीकरणाचा मोठा साठा उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे। स्थायी समिती सभापती मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून देवी रोड परिसरामध्ये लसीकरणाला सुरुवात झाली असं आमदार संग्राम जगताप यांनी सांगितलं। नव्याने वॅक्सिनेशन सेंटर याचं उद्घाटन झालेलं आहे। या वॅक्सिनेशन सेंटरकरता खेडगावमधील सर्वच या ठिकाणी मान्यवर यांचा पाठपुरावा होता। या ठिकाणी स्थायी समिती माझे सभापती मनोजी कोतकर साहेब असतील, महिला बालकल्याण समितीच्या सभापती शैलजा असतील, माजी नगरसेवक सुनील मामा कोतकर, माजी नगरसेवक सुनील भोसकर, सन्मान्य नगरसेवक रमजी कांबळे साहेब, जालुदाद्य कोतकर, हे सर्व प्रमुख मंडळी या ठिकाणी सातत्याने पूर्वीच्या गेल्या वर्षभरापासून वेगवेगळे लोकांना मदत करण्याचं काम सगळे मंडळी सातत्याने करत आहेत आणि आज देखील लसीकरणामध्ये देखील यांनी पुढाकार घेतलेला आहे। आणि लोकांना एक चांगली व्यवस्था झाली पाहिजे की वॅक्सिन घेण्याकरता देखील आल्यानंतर की आपल्याला कुठेतरी वेगवेगळ्या अडचणी आपल्याला ज्या सातत्याने भेडसावत आहे तर त्या भेडसावू नये याच्याकरता त्यांनी प्रयत्न करून या ठिकाणी सेंटर सुरू केलेलं आहे आणि जे काही वॅक्सिनेशन उपलब्ध होईल तर त्या रीतीनं या ठिकाणी देण्याचं काम चालू आहे। आणि टोपे साहेबांची असेल, अजितदादांची असेल, आमचं सातत्याने बोलणं चालू आहे आणि पुढच्या 1-8 दिवसांमध्ये नगर जिल्ह्याकरता एक मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला जास्तीत जास्त वॅक्सिन उपलब्ध करण्याकरता देखील आम्ही मागणी केली आणि त्यांनी आश्वासित केलेलं आहे की येत्या 8 दिवसांमध्ये आम्ही नगर जिल्ह्याला स्वतंत्र मोठा एक वॅक्सिनेशनचा जे काही साठा आहे तो आपल्याला उपलब्ध करून देऊ जिल्ह्याकरता, असं आश्वासन देखील अजित दादासाहेब असतील किंवा आरोग्यमंत्री टोपे साहेब असतील यांनी आम्हाला कालच रात्री दिलेलं आहे। गेल्या 1-1.5 वर्षापासून कोरोना रोगानं जगभरात थैमान घातलेलं आहे आणि त्याला आळा घालण्यासाठी आता लस उपलब्ध झालेली आहे। आपण सर्व नागरिकांना एक कळकळीची विनंती आहे की आपण सर्वांनी लस घ्यावी आणि कोरोनाला आळा घालावा आणि त्यासाठी नागरिकांनी लसीकरण केंद्रावर आल्यानंतर कोणत्याही प्रकारची गडबड न करता शांत रीतीने लस घ्यावी। लस ही प्रत्येकाला मिळणार आहे त्यासाठी या ठिकाणी नियोजन करायचं काम आता चालू आहे। आत्ताच या ठिकाणी उद्घाटन झालं आणि उद्यापासून या ठिकाणी लसीला सुरुवात होणार आहे। आपण सर्वांनी प्रशासनाला सहकार्य करावं आणि सर्वांनी लस ज्यावेळेस पहिला डोस असेल त्यावेळेस पहिला डोस आणि 45 दिवसानंतर दुसरा डोस ज्या ठिकाणी आपण घेतला आहे त्या ठिकाणी जाऊन आपण घ्यावी अशी सर्व नागरिकांना विनंती करतो आणि थांबतो। रामकृष्ण केडगाव देवी रोड येथील सरस्वती प्राथमिक विद्यालय या ठिकाणी नगरसेवक मनोज कोतकर यांच्या प्रयत्नातून लसीकरण केंद्राचा शुभारंभ आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते झाला। यावेळी महिला बालकल्याण समिती सभापती लताताई शेळके, नगरसेवक राहुल कांबळे, जालिंदर कोतकर, माजी नगरसेवक सुनील कोतकर, सुनील मामा कोतकर, डॉ गिरीश दळवी, सुरेश बनसोडे, अफजल शेख, भूषण गुंड, सोनू घिंबुड, बच्चन कोतकर, संदीप भोर, प्रसाद जमदाडे, उमेश कोतकर, उमेश ठोंबरे, काणिफनाथ कानगुडे, विजय सुंबे यांची उपस्थिती होती। शुभम पाचरणे, सी न्यूज मराठी, अहमदनगर।